यंदा अतिवृष्टीमुळं चंद्रपूरमध्ये सोयाबीनच्या एकरी उत्पन्नात निम्म्यानं घट झाली आहे त्याचा परिणाम म्हणून बाजार समिती अद्याप सोयाबीनची आवक झालेली नाही चंद्रपूर कृषी बाजार समितीत सरकारने ठरवून दिलेल्या तीन हजार आठशे ऐंशी या हमी भावानुसार सोयाबीन खरेदीसाठी यंत्रणा सज्ज आहे याउलट खुल्या बाजारात मात्र आजचा दर त्रेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल एवढाच मिळतोय बऱ्याचशा शासनाकून काही असे विशेष गाईडलाईन्स बाजार समितीला पत्र प्राप्त न झाल्यामुळे बऱ्याचशा स संभ्रम तयार होतं पण संबंधित शेतकरी जर आले असते तर बाजार समितीनं नोंद करून घेतली असती पण संबंधित शेतकऱ्यांची या अवकाळी पावसामुळे बरंच सोयाबीन खराब झालेलं आहे आणि आजचा जर जर भाव पाहिला सोयाबीनचा हमी तर हमीभावापेक्षा रेट जास्त आहे आज जवळपास हायएस्ट रेट चार हजार तीनशे पंच्याहत्तर आजचा सोयाबीनचा रेट आहे पण हमी मी ज जवळपास या अवकाळी पावसामुळे बरंचं सोयाबीन खराब झालेलं आहे सर ज्या नोंदणी शेतकऱ्याकडून अपेक्षित होत्या त्या बाजार समितीला होऊ शकल्या नाही सध्या बाजार समितीला अधिकृत नोंद्या झालेल्या नाही आहे आणि जर कोणी जर नोंदणी करायला तयार असेल तर आम्ही बाजार समितीत नोंदणी करायला तयार आहोत शासनाने तशी हमीभावाचे केंद्र संबंधित बाजार समितीमध्ये चालू करावी ही त्याच्यानंतर जर हमीभावाच्या खाली जर आले तर हमीभावाचं केंद्र जर चालू राहिलं तर तिथे शेतकरी माल देतील सोयाबीनची तर अजूनपर्यंत नोंदणी झालेली नाही बाजार समितीमध्ये कारण की मार्केट जो रेट आहे सोयाबीनचा तो एकोणचाळीसशे चार हजार एक्केचाळीसशी चाललेला आहे हमीभावाच्या वरतीच मार्केटमध्ये जे स्पर्धेमध्ये माल खरेदी केला जात आहे त्याच्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी हमीभावामध्ये नोंदणी केलेली नाही आजपर्यंत नोंदणी झिरो आहे याच्यामध्ये बाजार समितीची एक सोयाबीनची तारण योजना चांगली सुरू आहे तरी शेतकऱ्यांनी सोयाबीन तारण योजनेचा याच्यात अवश्य लाभ घ्यावा तारण योजनेमध्ये समोर जर सोयाबीनचे भाव वाढले तर शेतकऱ्यांना याचा नक्कीच लाभ होईल सोयाबीनचं सर तर आपल्याचकडे आहे फक्त इथे केंद्र खरेदी केंद्र याच्यामध्ये त्यांना आपलं खरेदी केंद्र सुरू आहे पण आपल्याकडे शेतकऱ्यांची नोंदणी नाही